inverse function of f of x equal to sin x and inverse function of f of x equal to cos x. इंटरवल -π/2 π/2 कंसीडर केलाय त्यामुळे ह्या
function sati inverse existo. Mata ha function cha inverse kasa define karaycha ani exist kasa honar hai tar tan x is sorry inverse function is exist on domain set. Konta domain hai tumcha set of real number and the range of open interval minus pi to pi by 2 to minus sorry pi by 2 yavarti inverse function exist hona. म्हणून आपण फंक्शन कसं डिफाइन केलं y इक्वल टू tan ऑफ x इन x बिलोंग्स टू ओपन इंटरवल माइनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 एंड y बिलोंग्स टू सेट ऑफ रियल हे फंक्शन आपण डिफाइन केलं तर याचा इन्वर्स काय येणार आहे देयरफॉर tan इन्वर्स ऑफ y इक्वल टू x इन x belongs to r and y belongs to minus pi by 2 to pi by 2. या पण इन्वर्स फंक्शन एक्झिस्ट केस म्हणजेच कोणत्याही टँजेंट फंक्शन साठी जर इन्वर्स फंक्शन एक्झिस्ट व्हायचं असेल तर त्याचा डोमेन सेट काय पाहिजे ओपन इंटरवल माइनस पाय बाय टू टू पाय बाय टू असला पाहिजे आणि रेंज सेट आर सेटवरती डिफाईन झाला पाहिजे आणि त्यावरून आपण इन्वर्स फंक्शन टँजेंट साठी डिफाइन करू शकतो. आता कोणत्याही इन्वर्स फंक्शन ची जर व्हॅल्यू डिफाइन करायची असेल तर आपण व्हॅल्यू कशी डिफाइन करणार तर यावरून आपल्याला काय मिळतं दोन फॉर्म्युले मिळतात. वाय इक्वल टू जर वाय ची व्हॅल्यू डिफाइन करायची असेल तर काय येणार आहे टॅन इन्वर्स ऑफ टॅन एक्स म्हणजेच काय असणार आहे वाय इफ वाय बिलॉंग्स टू दी ओपन इंटरवल मायनस फाय बाय टू टू फाय बाय टू आणि सेकंड फॉर्म्युला काय मिळणार आहे एक्स इक्वल टू टॅन ऑफ टॅन इन्वर्स एक्स इफ एक्स बिलॉंग्स टू दी सेट ऑफ रिअल नंबर. या दोन फॉर्म्युलावरून आपल्याला इन्वर्स फंक्शनच्या प्रॉपर्टी डिफाइन. आता जे काही आपण फंक्शन टॅन एक्स साठी डिफाइन केलं आणि त्याचा तो ग्राफ डिफाइन केला आता इन्वर्स फंक्शनचा ग्राफ कसा एक्झिस्ट होतो किंवा कशा स्वरूपात केला जातो तर जो आपल्याला टँजंट फंक्शनचा जो ग्राफ दिलाय त्यामध्ये ज्या एक्स एक्सिस आहे आणि वाय एक्सिस आहे त्या फक्त इंटरचेंज करून आपण त्याच्या इन्वर्स फंक्शनचा ग्राफ डिफाइन करू. म्हणजेच कसा येणार आहे इन्वर्स फंक्शनचा ग्राफ तर बघा आता आपण टँजंट फंक्शन साठी जो ग्राफ डिफाइन केला त्यामध्ये एक्स एक्सिस वरती सगळ्या अँगलची मेजरमेंट्स डिफाइन केली आणि वाय एक्सिस वरती सेट ऑफ रियल नंबर डिफाइन केले. आता इन्वर्स फंक्शनचा आपल्याला ग्राफ डिफाइन करायचा आता काय करायचं एक्स एक्सिस वरतीच्या ओपन इंटरवल साठी आपण व्हॅल्यू डिफाइन करतो म्हणजे या अँगल मेजरमेंटच्या व्हॅल्यू डिफाइन करतो त्या कुठे येणार आपल्या वाय एक्सिस म्हणजेच काय येणार आहे इकडे पाय बाय टू पाय थ्री पाय बाय टू आणि टू पाय आणि इकडे काय येणार मायनस पाय बाय टू टू मायनस पाय मायनस थ्री पाय बाय टू आणि इकडे काय येणार मायनस टू पाय हे आपण वाय एक्सिस वरती अँगलचे मेजरमेंट डिफाइन केले आणि इकडे एक्स एक्सिस वरती काय येणार सेट ऑफ रियल नंबर मधले नंबर्स इकडे वन टू आणि इकडे काय ना मायनस वन टू मायनस टू. आता यासाठी इन्वर्स फंक्शन साठी ग्राफ कसा येणार सेमच येणार जसा टँजंट फंक्शन साठी डिफाइन केला तर काय येणार आहे आता इन्वर्स फंक्शन साठी ग्राफ तर असा हा कर्व आहे. नंतर पुढे थ्री पाय बाय टू पासून कंटिन्युअस आपल्याला ग्राफ मिळतो इकडे मायनस फाय बाय टू पासून एक हा कंटिन्युअस ग्राफ मिळतो आणि हा टू पाय पासून आणि इकडे मायनस टू पाय पासून
आपण सेम ग्राफ फक्त इंटरचेंज काय केले एक्स ऍक्सिस चे मेजरमेंट वाय ऍक्सिस ला दिले आणि वाय ऍक्सिस चे मेजरमेंट एक्स ऍक्सिस ला दिले यावरून आपल्याला हा इनव्हर्स फंक्शनचा ग्राफ डिफाइन. आता कोणत्याही टँजेंट फंक्शनसाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे फॉर एक्झाम्पल घेऊया. जर तुमचं फंक्शन असं डिफाइन केलं असेल फॉर एक्झाम्पल टॅन ऑफ पाय बाय फोर इक्वल टू वन इफ पाय बाय फोर बिलॉंग्स टू दी ओपन इंटरवल मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू अँड वन बिलॉंग्स टू दी सेट ऑफ रियल असं जर टॅन्जेंट फंक्शन डिफाइन केलं असेल तर ह्याच्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन करायची. मग आता आपण बघितलं टॅन्जेंट फंक्शन साठी इन्व्हर्स कधी कधी एक्झिस्ट होतो तर त्याचा डोमेन सेट काय असला पाहिजे ओपन इंटरवल मायनस पाय बाय टू पाय बाय टू आणि इकडे सेट काय असला पाहिजे सेट ऑफ रियल मग ही कंडिशन हे दोन व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात. म्हणून यावरून डायरेक्ट टॅन इन्व्हर्स काय मिळणार आहे म्हणा टॅन इन्व्हर्स ऑफ वन इक्वल टू व्हॅल्यू काय मिळणार आहे पाय बाय फोर. म्हणजेच जी काही टॅन इन्व्हर्स वन साठी आपल्याला व्हॅल्यू मिळाली पाय बाय फोर त्या पाय बाय फोर ला सुद्धा काय म्हणणार आहे त्या टॅन इन्व्हर्स वन ची प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणणार. म्हणजेच आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू काय मिळाले तर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स फंक्शन टॅन्जंट वन साठी काय मिळाली पाय बाय फोर. अशा कोणत्याही टॅन्जंट फंक्शन साठी आपण इन्व्हर्स किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आता आपण हे फक्त एका इंटरवल साठी म्हणजे डोमेन सेट जर टॅन्जंट फंक्शनचा मायनस पाय बाय टू पाय बाय टू असेल तर इन्व्हर्स फंक्शन कसं डिफाईन करायचं हे बघितलं. जर तुमचा टॅन्जंट फंक्शन ओपन इंटरवल पाय बाय टू टू थ्री पाय बाय टू यावरती पण डिफाईन केला असेल किंवा मायनस थ्री पाय बाय टू टू मायनस पाय बाय टू यावरती जर डिफाईन केला असेल तरीही ह्या दोन ओपन इंटरवलसाठी आपण टॅन्जंट फंक्शनचे इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो आणि सेम त्याचा ग्राफ पण या पद्धतीने शो बॅक करू शकतो. मग आता तुम्हाला फक्त एवढं समजलं पाहिजे कोणत्याही टॅन्जंट फंक्शनचा इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करायचं असेल तर त्यामधला जो एक्स व्हेरिएबल आहे तो ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू असला पाहिजे आणि ह्या कोणत्याही ओपन इंटरवलसाठी आपण टॅन्जंट फंक्शनचे इन्व्हर्स डिफाईन करू शकतो. आता नेक्स्ट आपण बघणार आहे कोसेक फंक्शनसाठी इन्व्हर्स फंक्शन कसं डिफाईन करायचे आणि त्याचा ग्राफ पण कसा येईल आणि त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू पण कशा पद्धतीने फाइंड आउट करते. मग बघूया नेक्स्ट आहे नेक्स्ट फंक्शन आपण घेऊया इन्व्हर्स फंक्शन ऑफ कोसेक एक्स. मग आपलं फंक्शन काय आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू कोसेक एक्स आहे आणि त्यासाठी फंक्शन कसं डिफाईन होणार आहे कोसेक एक्स फ्रॉम त्याचा डोमेन कुठे असणार आहे तर क्लोज इंटरवल मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू मायनस सिंगल टर्न सेट झिरो. म्हणजे ह्या क्लोज इंटरवल मध्ये तुमचा झिरो हा नंबर इन्क्लूड नसला पाहिजे म्हणून डोमेन सेट कुठे बिलॉंग्स करणार आहे कोसेक एक्स साठी तर क्लोज इंटरवल मायनस पाय बाय टू पाय बाय टू मायनस सिंगल टर्न सेट झिरो. झिरो सोडून बाकी सगळ्या क्लोज इंटरवल मधल्या व्हॅल्यूसाठी आपल्याला कोसेक्स एक्स हा फंक्शन डिफाईन करू शकतो आणि त्याच वेळेला तुमचा रेंज काय मिळणार आहे तर आर मायनस ओपन इंटरवल मायनस वन टू वन त्यासाठी रेंज सेट डिफाईन होणार. मग आता ह्या कोसेक एक्स फंक्शनसाठी इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं का नाही ते बघायचं. तर ऑब्व्हियसली जर तुमचा
एक्स सिंगलटन सॉरी जीरो की वैल्यू डिफाइन करत नसेल किंवा एक्झिस्ट करत नसेल तर उरलेल्या ह्या सेट साठी कोसेक एक्स साठी तुम्हाला फंक्शन डिफाइन होतं आणि हे फंक्शन तुमचं काय असणार आहे वन वन असणार आहे आणि ऑन टू कशावर असणार आहे डिरेक्ट सेट ऑफ आर मायनस ओपन इंटरवल मायनस वन टू वन साठी म्हणजेच थोडक्यात काय कोसेक एक्स साठी इनव्हर्स एक्झिस्ट व्हायचं असेल तर तुमचा डोमेन कुठे बिलॉंग्स केला पाहिजे तर डोमेन बिलॉंग्स टू दिस ओपन इंटरवल मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू आणि मायनस सिंगल टर्न झिरो से हा झिरो सोडून बाकीच्या या इंटरवल साठी तुमचा डोमेन सेट बिलॉंग करत असेल त्या एक्सच्या व्हॅल्यू साठी तर हे एफ ऑफ एक्स इक्वल टू कोसेक एक्स फंक्शन तुमचं काय होतं वन वन होतं आणि जर रेंज फंक्शन आर मायनस मायनस वन टू वन साठी एक्झिस्ट होत असेल तर त्यावरती ते ऑन टू होत म्हणून कोसेक एक्स हे फंक्शन कधी वन वन आणि ऑन टू होणार आहे तर तुमचा डोमेन सेट कुठे बिलॉंग्स पाहिजे ओपन एक्स सॉरी क्लोज इंटरवल मायनस फाय बाय टू टू फाय बाय टू मायनस सिंगल टर्न से झिरो आता ह्या फंक्शन साठी आपला ग्राफ कसा डिफाईन होईल किंवा ग्राफ कसा काढता येईल ते बघू मग आपण घेणार आहे एक्स व्हॅल्यू कुठे बिलॉंग करणार आहे एक्स इक्वल टू टू पाय टू मायनस टू पाय साठी हा तुमचा ओरिजिन झिरो आहे इथे पहिली व्हॅल्यू पाय बाय टू कन्सिडर केली सेकंड पाय थ्री पाय बाय टू टू आणि इकडे काय येणार मायनस फाय बाय टू मायनस फाय मायनस थ्री फाय बाय टू आणि मायनस टू पाय आता रेंज सेट कुठे घेणार आहे आपण वाय ऍक्सिस वर मग वाय ऍक्सिस वरती कशा व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे ते बघा डोमेन सेट मधल्या सगळ्या व्हॅल्यू आपण कुठे केल्या एक्स ऍक्सिस वरती आणि आता वाय ऍक्सिस वरती रेंज सेट मधल्या सगळ्या व्हॅल्यू कन्सिडर करणार आणि त्या काय आहे वन टू इकडे मायनस वन आणि मायनस आता आपल्याला रेंज सेट काय डिफाईन केला आहे तर त्या पूर्ण रेंज सेट मधून कोणता इंटरवल मायनस करायचा आहे तर मायनस वन आणि वन हा ओपन इंटरवल निग्लेक्ट करून सगळ्या व्हॅल्यू साठी आपल्याला काय मिळणार आहे कोसेक एक्स हे फंक्शन काय होणार आहे एक्झिस्ट होणार आहे किंवा डिफाईन होणार मग तुमचा जो वन आणि मायनस वन आहे हे दोन नंबर सोडून बाकीच्या सगळ्या नंबर साठी काय करणार होणार आहे इनव्हर्स फंक्शन आपल्याला एक्झिस्ट होणार आहे किंवा कोसेक एक्स हे फंक्शन डिफाईन करता येणार मग जर तुम्ही पहिल्यांदा कोसेक एक्स म्हणजे एक्स व्हॅल्यू जर पाय बाय टू घेतली तर पाय बाय टू साठी आपल्याला कशा व्हॅल्यू डिफाईन होणार आहे जर एक्स व्हॅल्यू तुमची पाय बाय टू असेल तर कोसेक पाय बाय टू साठी व्हॅल्यू काय होणार आहे तर वन सोडून बाकीच्या सगळ्या म्हणजे टू पासून वन पॉईंट वन या सगळ्या व्हॅल्यू साठी काय होणार आहे आपल्याला पर्टिक्युलर अशा व्हॅल्यू मिळेल आणि त्याच पर्टिक्युलर व्हॅल्यू मी एका कंटिन्युअस कर्व्सने डिफाईन केलं जेव्हा तुमची एक्स ची व्हॅल्यू पाय बाय टू असेल तर वन पासून टू पर्यंत म्हणजे वन सोडून वन पॉईंट वन टू टू पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूसाठी आपल्याला काय म्हणतो हे फंक्शन डिफाईन करता येतो आणि तेच पर्टिक्युलर व्हॅल्यू मी एका कंटिन्युअस ग्राफने डिफाईन आणि इकडे जर एक्स ची व्हॅल्यू जर मायनस फाय बाय टू असेल तर रेंज सेट मध्ये मायनस वन सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यू साठी काय मिळणार आहे तुम्हाला हे पर्टिक्युलरली व्हॅल्यू डिफाईन होणार म्हणून मायनस वन हा सोडून ते टू पर्यंत किंवा टू च्या अबव सगळ्या व्हॅल्यू साठी मी एक कंटिन्युअस ग्राफ ड्रॉ केला आहे आणि त्याच काय असणार आहे त्या प्रिन्सिपल व्हॅल्यू असणार आहे कोसेक एक्स साठी जेव्हा एक्स व्हॅल्यू आपण पाय बाय टू पुट आउट करू तेव्हा आपल्याला ग्राफनुसार त्या व्हॅल्यू डिफाईन होणार हा झाला तुमचा कंटिन्युअस ग्राफ नुसार तुम्ही कोसेक एक्स साठी फंक्शन डिफाईन आता याचं इनव्हर्स फंक्शन डिफाईन करायचं असेल
करते इन्वर्स फंक्शन एक्झिस्ट होणार कधी कोसेक एक्स जर तुमचा डोमेन वरती बिलॉन्ग करत असेल तर तो 1 1 आणि ऑन 2 आहे आणि याचा इन्वर्स फंक्शन कधी हो एक्झिस्ट होणार आहे तर त्याचा डोमेन सेट असणार आहे तर आर मायनस ओपन इंटरवल 1 मायनस 1 टू 1 आणि रेंज सेट असणार आहे त्या वेळेला रेंज सेट असणार ओपन इंटरवल सॉरी क्लोज इंटरवल मायनस फाय बाय टू टू फाय बाय टू मायनस ऑफ सिंगलटन सेट 0 त्यावरती रेंज सेट डिफाईन होणार आणि हेच आपण कसं डिफाईन करू शकतो कोसेक इन्वर्स ऑफ एक्स फ्रॉम डोमेन मायनस आर ऑफ मायनस ओपन इंटरवल मायनस 1 टू 1 इन टू क्लोजर इंटरवल मायनस 5 बाय 2 अँड सिंगल टर्न 0 यासाठी कोसेक इन्वर्स हे फंक्शन डिफाईन होऊ शकतो मग आता बघा लेट कोसेक ऑफ एक्स इक्वल टू वाय असेल तर याचा इन्वर्स फंक्शन काय असणार आहे तर कोसेक इन्वर्स ऑफ वाय इक्वल टू एक्स इफ वाय बिलॉंग्स टू द डोमेन सेट आर मायनस ओपन इंटरवल मायनस 1 1 अँड एक्स बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल मायनस 5 बाय 2 आणि मायनस सिंगल टर्न सेट 0 हे आपण इन्वर्स फंक्शन डिफाईन करू शकतो मग यावरून आपल्याला दोन प्रॉपर्टी मिळतात इफ म्हणजे वाय इक्वल टू कोसेक इन्वर्स ऑफ कोसेक वाय असा असेल तर वाय कुठे बिलॉंग्स करतो तुमचा तर वाय बिलॉंग्स टू दी वाय बिलॉंग्स टू दी ओपन सॉरी क्लोज इंटरवल मायनस 5 बाय 2 आणि आता मायनस काय करणार आहे आपण सिंगल टर्न सेट 0 आणि सेकंड काय मिळणार आहे एक्स इक्वल टू कोसेक ऑफ कोसेक इन्वर्स एक्स इफ एक्स बिलॉंग्स टू दी रेंज सेट का असणार आपला आर मायनस ऑफ मायनस 1 2 1 साठी आपण प्रॉपर्टी डिफाईन करू शकतो मग कोसेक इन्वर्स ऑफ एक्स कुठे डिफाईन होणार आहे तर डोमेन तुमचा आर मायनस ओपन इंटरवल मायनस 1 2 1 असेल रेंज मायनस फाय क्लोज इंटरवल मायनस 5 बाय 2 टू 5 बाय 2 मायनस सिंगल टर्न 0 असेल यावरती आपण इन्वर्स फंक्शन डिफाईन करू शकतो आता आपण हा इन्वर्स फंक्शनचा ग्राफ बघूया आता आपण तुम्ही कोसेक एक्सचा ग्राफ बघितला त्या फंक्शनचा ग्राफ बघितला तर ह्याच्या इन्वर्स फंक्शनचा ग्राफ मग ग्राफ कसा येणार आहे तर आपण जो ग्राफ कोसेक एक्स या फंक्शनसाठी डिफाईन केला आहे त्यामध्ये फक्त काय इंटरचेंज करायचे ज्या एक्स ऍक्सिस वरच्या व्हॅल्यू आणि वाय ऍक्सिस वरच्या व्हॅल्यू आहे त्या फक्त इंटरचेंज करून काय करणार आहे आपण ग्राफ डिफाईन करणार आता इथं एक्स ऍक्सिस वरती आपल्याला डोमेन सेट होता प्रोजेक्ट टर्मल मायनस 5 बाय 2 टू 5 बाय 2 हा आपण इंटरवल डिफाईन केला तो कुठे येणार आहे आपला वाय ऍक्सिस वर वाय ऍक्सिस वरती सगळ्या व्हॅल्यू काय असणार आहे तुमच्या इकडे 5 बाय 2 असेल पाय 3 5 बाय 2 2 पाय असेल आणि इकडे काय असेल मायनस 5 बाय 2 असेल पाय असेल 3 5 बाय 2 आणि मायनस 5 बाय 2 पर्यंत आपण डिफाईन करू आणि एक्स एक्स वरती काय येणार आहे 1 2 इकडे मायनस 1 आणि मायनस 2 या रिअल नंबर वरत्या कळतात आता सेम कोसेक एक्स फंक्शन साठी जेव्हा कोसेक एक्स ची व्हॅल्यू 5 बाय 2 असेल तर आपल्याला काय मिळत होते कर्व मायनस 1 सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यू साठी म्हणजे अपर व्हॅल्यू साठी आपल्याला हे फंक्शन एक्झिस्ट होतं तसे त्या पद्धतीने कसं येणार आहे तर जो जर एक्स ची व्हॅल्यू 5 बाय 2 असेल तर 5 बाय 2 सोडून सॉरी त्याची व्हॅल्यू 1 सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यूसाठी काय होणार आहे तो ग्राफ कन्सिडर होणार आता व्हॅल्यू कशा डिफाईन करायच्या बघा
जेव्हा कोसेक एक्सची व्हॅल्यू 12 आहे 2 असेल तर आपला हा ग्राफ अशा पद्धतीने म्हणजे 1 सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यू साठी -1 सोडून -1.5 सॉरी 1.1 1.2 -1.3 अप टू -3 अप टू इन्फिनिटी पर्यंत हा दो कंटिन्युअस ग्राफ डिफाइन होणार आणि जेव्हा x ची व्हॅल्यू -π/2 असेल तेव्हा काय होणार आहे तर इकडे ग्राफ डिफाइन होणार तो कसा होणार आहे तर ह्या पद्धतीने डिफाइन हा कंटिन्युअस मग 1 पासून सगळ्या ग्रेटर व्हॅल्यू आणि इकडे -1 पासून सगळ्यात लेस व्हॅल्यू हा जो काही पोर्शन मिळतो तो पोर्शन काय आहे आपला प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे कोसे एक्स या फंक्शन साठी म्हणजे इकडे 1 पासून सगळ्यात ग्रेटर व्हॅल्यू साठी आणि इकडे -1 पासून सगळ्यात लेस व्हॅल्यू साठी जो डार्क पोर्शन डिफाइन केलाय तो काय आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कोसे एक्स आहे मग प्रिन्सिपल व्हॅल्यू आपण कशी डिफाइन करणार आहे तर सपोज कोसे एक्स इक्वल टू जर आपण व्हॅल्यू डिफाइन केली मग कोसे एक्स इक्वल टू व्हॅल्यू 1 डिफाइन केली तर आपल्याला काय मिळणार एक्स इक्वल टू कोसे इनवर्स ऑफ 1 आणि मग यावरून जी एक्स साठी आपल्याला व्हॅल्यू मिळते त्या व्हॅल्यूला काय मिळणार आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कोसे इनवर्स 1 या पद्धतीने आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू यासाठी डिफाइन करू आणि ज्या प्रिन्सिपल व्हॅल्यू येतात त्या आपण इथे डार्क पोर्शन कॅमेरा होऊया अबाव ग्रेटर दॅन 1 आणि इथे लेस दॅन -1 साठी ज्या व्हॅल्यू डिफाइन होतात त्या काय आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ फंक्शन कोसे आजच्या लेक्चरमध्ये आपण टँजंट आणि कोसेक एक्स ह्या फंक्शनचे इनव्हर्स फंक्शन आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि त्याचे ग्राफ कसे डिफाइन करायचे हे बघितले आपण नेक्स्ट लेक्चरला राहिलेल्या दोन फंक्शनसाठी इनव्हर्स फंक्शन डिफाइन होत आहे का नाही ते बघू कॉट एक्स आणि सेक एक्स